हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल पृथ्वी ढोले. आज आपण पाहणार आहोत मार्केटमधला चाटचा एक प्रकार, आलू पोंगे कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने. मार्केटमध्ये जाऊन खाल्ल्यापेक्षा आपण घरच्या घरीसुद्धा आलू पोंगे ही डिश अगदी चांगल्या आणि सहज पद्धतीने बनवून खाऊ शकतो. हे सुके फिंगर्स आहे गाईज, हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. आपण याला तळून घेऊया. मी कढईमध्ये गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मी जास्त प्रमाणातच घेतले आहे गाईज, कारण त्यामध्ये मग फिंगर व्यवस्थित पूर्णपणे चांगले फुलून वर येतात. आपल्याला तेल थोडं कडक पाहिजे गाईज. फिंगर त्या तेलामध्ये टाकल्यानंतर आपण गॅसचा पॉवर कमी करून घेऊया. मार्केटमध्ये विकतसुद्धा तळलेले फिंगर्स मिळतात, पण आपण ते न आणता आपण घरच्या घरी स्वच्छतेचा वापर करून फिंगर्स तळू शकतो. असं काही वेगळं बनवलं तर मुलं खूप चवीनं खातात गाईज. आणि आलू पोंगे हे तर मुलांच्या खूप आवडीचे आहे गाईज. माझ्या घरी पण माझ्या मुलांना आलू पोंगे खूप आवडतात, त्यामुळे मी मार्केटमधून न आणता घरीच बनवते गाईज अशा वेगवेगळ्या डिशेस. तुमची जर काही फरमाईश असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मी त्या डिशेस तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल गाईज. अशा प्रकारे आपण फिंगर्स तळून घेतलेले गाईज. आता आपण आलूचा मसाला बनवून घेऊया. तळलेले बटाटे घेतले आहे गाईज, बघा थोडेसे मोठे मोठे स्काप बनवून घेतलेले आहे मी. त्यानंतर हे फोडणीसाठी मी मीठ, तिखट, धनिया पावडर, हळदी पावडर, मोहरी आणि जिऱ्याचा वापर करणार आहे. त्याचनंतर आलूला डेकोरेट करण्यासाठी हा गाईज टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, हिरव्या कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मी ही बारीक सेव घेतलेली आहे, ही खटाई घेतलेली आहे, ही हिरवा मिरची, पुदिना आणि सांबाराची चटणी घेतलेली आहे. त्याचबरोबर मी ही लाल मिरचीची सुद्धा चटणी घेतलेली आहे. आपण आता आलू फोडणीची तयारी करूया. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात थोडं तेलाचा वापर एकदम कमी करायचा आहे गाईज. आपल्याला थोडंसं तेल घेतलेलं आहे, ते तापत ठेवूया. तेल आपलं तपलेलं आहे गाईज, बघा मी त्यात थोडीशी मोहरी टाकते, त्यानंतर जिरं टाकते आणि गॅस बंद करून देते. काय आपल्याला आता हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर आपण त्यामध्ये बाकीचा मसाला ऍड करूया. बघा इथं आपलं तेल थंड झालेलं आहे. मी आत सोप टाकते गाईज, मी सोप टाकायची विसरली होती सांगायची. बघा गाईज थोडं थंड झालेलं आहे. यात आपण आता जी धनिया पूड घेतलेली आहे ती टाकूया, एक सव्वा चम्मच. त्यानंतर आपल्याला खूप तिखट पाहिजे, थोडं फिक्कं पाहिजे, त्यानुसार आपण तिखट ॲड करूया. मी दीड चम्मच तिखट टाकलं. त्यानंतर हळद आणि साधं मीठ टाकलेलं आहे मी. त्याचबरोबर मी थोडं काळं मीठसुद्धा घेत आहे गाईज, थोडं काळं मीठसुद्धा वापरत आहे. ते चांगलं आपण फिरवून घेऊ. आणि त्यानंतर आपल्या जे बटाटे आहे चिरून ठेवलेले ते यात चांगले व्यवस्थित मिसळून घेऊ गाईज. व्यवस्थित कलर येऊ आला आहे गाईज आपल्याला, बघा. अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑल करा. तुम्ही यामध्ये आंबट सुद्धा काही आमसुलचा बुरका वगैरे टाकून मिक्स करू शकता. मी घेतलेलं नाही आहे कारण ऑलरेडी मी खटाईचा वापर करणार आहे गाईज. तुम्ही खटाई वापरत नसाल तर यामध्ये सुद्धा ऍड करू शकता. बघा आपले मसाल्याचे आलू तयार आहे गाईज. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून डेकोरेट करून घेऊया. हे आपण प्लेटमध्ये आलू घेतलेलं आहे गाईज, आता आपण याला डेकोरेट करूया. सगळ्यात पहिले मी जी हिरवी मिरची आणि पुदिन्याची कोथिंबीरची चटणी केलेली होती ती यामध्ये टाकूया. त्यानंतर लाल मिरचीची चटणी, त्यानंतर थोडी खटाई. तुम्ही याच्यात दही सुद्धा टाकू शकता गाईज. त्यानंतर हिरवी कांद्याची पात, लाल टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, लास्टमध्ये बारीक शेव. आपला आलू पोंगेचा आलूचा मसाला तयार आहे गाईज. आपण पोंगेसोबत याला सर्व करूया. अशा प्रकारे आपली मार्केटसारखी आलू पोंगेची डिश तयार आहे गाईज. मार्केटमध्ये जाऊन खाल्ल्यापेक्षा घरच्या घरी हायजेनिकचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण घरी डिश बनवून खाऊ शकतो. बघा गाईज अशा प्रकारे आलू पोंगे तयार आहे.